अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील 45 वर्षीय प्रौढ इसम महिनाभरापासून बेपत्ता होता। त्याचा शोध सुरू असतानाच जळगाव गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर उसनवारीच्या पैशातून संशयिताने प्रौढाचा खून केल्याची कबुली दिल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे। कैलास विठोबा वडाळे वय वर्ष 45 राहणार जांभूळ तालुका जामनेर असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे। तर संशयित आरोपी रमेश मोरे वडाळी तालुका जामनेर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। जवळपास महिनाभरापासून प्रौढ बेपत्ता होत। सूत्रांच्या माहितीनुसार 13 मे 2023 रोजी दुपारी संशयित रमेश मोरे याने कैलास वडाळे यांच्याकडे उसनवारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून घातपात करून खून केल्याचा आरोप महिताचा मुलगा अविनाश कैलास वडाळे याने केल्यानंतर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। जामनेर पोलिसांनी रमेश मोरे याला अटक केली आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।